family of Bosnia, Umar Chicken, Indian Tender Chinese Biryani. That is top. There. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर मंडळी, पहिला तर या नाश्ता करायला. सकाळ सकाळी नाश्ता करायला बसलोय आम्ही आणि नाश्त्यात तुम्ही बघू शकता आज काय आहे. वांगा, त्याच्यानंतर भाकरी. भाकरी कसली केली आहे ती? आणि भात घालून रात्रीचा राहिलेला भात मिक्सरला लावला आणि त्याच्या पिठात टाकला. तर अशा प्रकारे झाली भाकरी. एकदम नरम लुकलुकीत भाकरी होतात आणि जाड पण होते जबरदस्त. एक खाल्ल्याने तुमचा पोट भरणार आहे. सो पटापट नाश्ता करूया. आणि 9:30 झालेले आहेत आज. रोजच्या पेक्षा जास्त उशीर झाला. रोज 9:00 जातो, आज त्याच्यापेक्षा उशीर झालाय. सो पटापट नाश्ता करूया. फायनली नाश्ता डन आणि टाइम जरा निघायचा. सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत, तयारी पण करून झालेली आहे. तर चल आई, अजून तर भाड्याचा फोन आलेला नाही, तर लेट्स गो. 9:30 वाजून गेलेले आहेत. बूट हो झोपे काढता घेतलंय ना सगळा. पाण्याची बाटली नाही. मंडळी लेट्स गो. वे टू कुडा आणि बघूया कुठे जातोय. फायनली कुडामध्ये तर आलोय आणि आजचा पहिला लोकल भाडा. मच्छी मार्केट कुडाच्या शेजारी आलो होतो करेक्ट. आणि आता रिटर्न चालतोय. म्हणजे आज बाजाराला काय एवढं हे वाटत नाही, गर्दी वगैरे काय नाही, एकदम सामसूम पडलेला आहे. एकदम सामसूम. सकाळपासून जरा आम्हाला किती वेळ झालाय येऊन? भरपूर वेळ झालाय. घड्याळ डेढ झालं वाटतं, बॅटरी गेली. चार्जिंगला मला वाटतं लावलेला नव्हता. लेट्स गो, जाऊया आपल्या स्टँडवर आणि तुम्हाला बाजाराची झलक दाखवतो. जातो आता सगळा कसा सामसूम पडलाय बघा. वाटतच नाही मार्केटमध्ये आहे, वाटतंय गावात वगैरे आले वाडीत. गाडी अर्ध्या रस्त्यावर चालवत नाही, साईड द्यायला बघत नाही. A few moments later. मंडळी फायनली कुडामध्ये तर पोहोचलोय. आणि हा बघा आना, खूप दिवस झाले आना दिसत नाही. आना काय होतं? आता आम्ही गाडी ज्या साईडला लावतो त्याच्या ऑपोजिट साईडला करेक्ट आहे. तर आम्ही आता काहीतरी खायला जातोय आणि आना म्हणता बघा खाई जाऊचा. तर खाई घेऊन जाता तो बघूया खाई जाऊचा. आना घेऊन जाऊ. चला मंडळी बघूया खाई जातो, खायच्या दुकानात काय खातो. हॉटेल दुकानात म्हणते, दुकानात खायचो पाण्याची बाटली घेऊ जाणे नाही. सो लेट्स गो, जाऊया बघूया कुठे जातोय. की जाऊ दादा. मंडळी खूप दिवसांनी टू व्हीलर वरची राईड आज. बऱ्याच दिवसानंतर बिर्याणी खाऊन आहे ना स्कूल. आणि आता 10th-12th पेपर चालू जाते ना मंडळी. आणि खाईल आना. आमचा पचका झालेला आहे, पोपट झालेला आहे थोडक्यात. आम्ही आलो होतो म्हणजे आता मला वाटतं दुसरीकडे मूव्ह केलाय. हे घेऊन जाणार आम्ही बघा इथे काय दिसते. गोल्डन बिअर शॉपी. सो लेट्स गो. परत एकदा निघालोय अशी अपेक्षा घेऊन भरपूर. बिर्याणी खाऊ का बाहेर पडलो.
मगिया मिळता काय नाही बिर्याणी गिरते चिकन सेंटर चला चला काय ना चला 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 फायनली आपण पोहोचलो उमास किचन इंडियन तंदूर चायनीज बिर्याणी गाडी स्टॉप बोर्ड बघा ओमकार मंडळी बिर्याणी तर आपली आलेली आहे आणि अशा प्रकारे आहे तर टेस्ट बघूया कशा प्रकारे आहे आणि टेस्ट करून बघू आमरे जरा काय झाली का माका खूप दिवसांनी आना दिसता म्हणजे आता आनाडे फोटो मारून घेते तू केस बरे नाही आता मारणार टोपी कारण उजड पडणार नाही रे या साईडनं म्हणजे तो द्रो बरं दिसतोस मन लावून काहीतरी काम करताना वाटतं लोकांना बिर्याणी मन लावून खाता सो बाईट घेऊन बघूया एक बरे ग्रेव्ही टाकून बघूया सेम सेम टू सेम म्हणजे सेम टू सेम अभिषेक हॉटेल सारखी टेस्ट आहे सगळा तसाच आहे सलाड वगैरे आलात तर ट्राय करा रोडच्या नजीक आहे उमाज किचन ड्रायव्हर चेंज जेवण झालेलं आहे आणि आता वेट टू गाडीकडे जाते आणि तिकडनं जाणार आहे मी भाड्याला आता लगेच गो रोड क्रॉस आणि उमास किचनची टेस्ट घेऊन झालेली आहे मला त्याने मित्राने सजेस्ट केला होता तर आम्हाला तर चांगला वाटला सेम टू सेम अभिषेक हॉटेलसाठी टेस्ट आहे तर कधीतरी या आणि रिझनेबल रेट आहे 110 रुपये आप आहे आणि 160 रुपये या टेस्ट घेऊन जा मला मला मी तर चाललोय आता कामाला आता पण कामाला जाईल आणि मी पण कामाला आणि बघूया कुठे जातोय गाडीकडे फायनली गाडीकडे पोहोचलो मंडळी फायनली मी घरी आलोय आणि वाजलेले आहेत करेक्ट 7:20 झालेली आहेत आणि आल्या आल्या इकडे चायचा सेटअप लागलेला आहे कोण तो म्हणणं या चिकन भेटलेला नाही तर त्याची चर्चा चालू होती आज मंगळवार आहे आमका तरी फोन करतो आम्ही आता नाही कोणतरी घेऊन इल्लो असतो दोघांपैकी आई आई पुऱ्या पुऱ्या याच्या कधी आणूक नाही का आम्ही तू फोन करून विचारतो ना दुपारी तुम्ही आणलंय का नाही म्हणान माझ्याकडे ते पण दुपारी गावगे नाही तर दुपारीच सांग आमका गावगे नाही राहून येते जरा साईड गिरो माझी चाय घेते इतक्यात कोणतरी जाऊन घेऊन येते थोड्या दी पच्छे दी दी पच्छे दी मंडळी चाय पिऊन घेऊ यार मी आंघोळ वगैरे केलेली नाही आले आले डायरेक्ट चहा प्यायला बसलोय जीन्स वगैरे बघू शकताय तुम्ही जस्ट आता आलोय हात धुवून येतोय जाऊन मंडळी पटापट चहा पिऊन घेऊया आणि आंघोळ करायला जाऊया फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि टाइम झालेला आहे जेवायचा बघता बघता तसा बराच वेळ झालेला आहे मध्ये आणि गडबडी पप्पानी माझा ताट घेतलाय आणि आता ताट कन्वर्ट केलाय आम्ही तर मी एकटा घरात फक्त वाटीमध्ये आमटी घेतोय बाकी सगळेजण भातावरती काय भांड्यांची बचत आणि सवयीच्या परिणामी सवय लागली आम्हाला आता मंडई पटापट जेवून घेऊया तर या जेवायला अंड्याची आमटी
तर मंडळी फायनली जेवण डन आणि अशा प्रकारे आजचा आपला दिनक्रम संपलेला आहे। तर मोठी गोष्ट आज आना भेटलेला आहे आणि बरेच दिवस आना भेटत नव्हता आणि तुम्ही मागच्या विचारलेलं की बाबूच्या वाढदिवसाच्या पार्टीला आना कसा नव्हता, तर मंडळी आनाचा चुलत दादा तर ते ऑफ झाले होते त्याच्यामुळे काहीच कोणाला बोललेलं नाही आणि आनाला पण मी काय बोललेलो नाही पार्टीचा आणि तो पण एकदम याच्यात होता। तर याने आता हळूहळू थोडा थोडा हे होतोय, तर आनाला खूप त्याने सपोर्ट केलेला होता भरपूर आणि त्याच्यामुळे मी काय जास्त फोर्स पण केलेला नाही त्याला, आनाला मी काय बोललोच नव्हतं, पार्टीचा काहीच विषयच नव्हता आणि ती पार्टी नव्हतीच तसं बघायला गेलात तर। ते पण अनएक्सपेक्टेड मुवमेंट, डायरेक्ट फ्रेंड्स आले होते आणि बाबूच्या वाढदिवसाला, तर कोणाला सांगितलेलं नव्हता आणि शक्यतो आम्ही जास्त कोणाच्या घराकडे उठायला बसायला जात नाही। तर एक कमेंट होती की आजूबाजूचे शेजारी असतील तर त्यांना पण घ्या, तर इकडे जास्त करणं कोण एकमेकांच्या घरी जात नाही आणि आम्ही तर जातच नाही, घरीच असतो जास्त करणं पहिल्यापासूनच, कारण आमचा पहिला घर जो होता ती वाडी होती ती एकदम खाली होती आणि आता जी आमची वाडी आहे आता बरीच वर्ष इकडे राहतोय आम्ही 10-11 वर्ष, तर त्याच्यामुळे इकडे आलो आणि अचानक मिक्स होणं आणि आम्ही जास्त नाहीच पहिल्यापासूनच घर आणि आम्हीच, तर तसेच आहोत। तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।